लवकर गर्भधारणा होणं हे प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की तिला लवकरात लवकर बाळ व्हायला पाहिजे. पण बऱ्याच वेळेला याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा अडथळा येतो, बरेच वेळ लागतो आणि मग अशक्य होतं आपण आई बनणं. आणि लवकर आपण आई बनू शकत नाही, तरीही तुमची वेळ निघून गेलेली असेल तरीही तुम्ही घाबरून अजिबात जाऊ नका. आपण आपलं चॅनल यासाठीच नेहमी कार्यरत असतो, यासाठीच काम करत आहे की चॅनलवरती बरेच व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये लवकर गर्भधारणा होण्यासाठी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत. तुम्ही त्या बघितल्या नसतील तर जरूर बघा. तर त्या संदर्भातच आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये आपण आजची जी टिप्स फॉलो करून खूप लवकरात लवकर तुम्ही गर्भधारण करू शकणार आहात. ज्या स्त्रियांना डॉक्टरांनी IVFचा सल्ला दिला आहे त्या स्त्रियांनीसुद्धा एकदा जर ही टिप्स फॉलो केली तर नक्कीच त्यांना फायदा होईल. बऱ्याच अशा स्त्रिया आहेत की ज्यांच्या लग्नांना 10-10 वर्ष झालेत, त्यांना मूलबाळ झालं नाही, पण या ट्रिक्सनी या टिप्सनी त्यांनी फॉलो केल्यानंतर, ही मसाज केल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना अनुभव आलेला आहे, त्यांनी बाळाला जन्म दिलेला आहे. तर त्यासाठी आज आपण यावरती माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी एक आई या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ झाल्यानंतर तुमच्या मनातील शंका आणि प्रश्न तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारायचे आहेत. त्याचबरोबर आपल्या इतर मैत्रिणींना देखील जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, त्यामुळे इतर मैत्रिणींना देखील त्याचा फायदा होईल. कारण की बरेच असे वुमन टिप्स आपल्या चॅनलवरती आहेत जे सर्वच लेडीजना उपयोगी पडतील. तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता पटकन सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ सुरू करण्याआधी पटकन एक लाईक करा. चला तर तुम्ही लाईक केलेला आहे. तर आज आपण जी चर्चा करणार आहोत ती आहे फर्टिलिटी मसाजबद्दल. म्हणजेच काय? तर ज्या स्त्रियांना गर्भधारणा शक्य होत नाही, ज्या स्त्रियांना लवकर बाळ होऊ शकत नाही, अशा स्त्रियांना स्वतः अनुभवलेला आहे आणि त्यांना बाळ झालेलं आहे, तर ही फर्टिलिटी मसाज खूप आवश्यक असते गर्भधारणेसाठी. ज्या स्त्रियांना गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होतो त्यांना ही मसाज सांगितली जाते. तर ही मसाज कशी करायची? तर बेंबीच्या खाली लोअर ॲबडोमेनचा भाग जिथे असतो ना, तिथे म्हणजे मधात असतं युट्रस आणि दोन्ही साईडला फेलोपियन ट्यूब आणि ओव्हरीज असतात, ज्यात फेलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन होतं आणि युट्रसमध्ये काय होतं तर 9 महिने आपलं बाळ त्या युट्रसमध्ये राहतं. तर त्यासाठी ही खूप महत्त्वाचं असतं या ठिकाणी मसाज करणं. कारण की बऱ्याच स्त्रियांना, ज्या स्त्रियांचा फेलोपियन ट्यूब ब्लॉक असेल, ज्यांना IVFचा सल्ला दिलेला असेल, त्यांनी जरूर एकदा ही ट्रिक फॉलो करायलाच पाहिजे. तर मासिक पाळी व्यवस्थित नसेल किंवा मासिक पाळी रेगुलर येत नसेल तर या फर्टिलिटी मसाजने तुम्हाला पिरियड्ससुद्धा रेगुलर येतील. तुमचे पिरियडचे जे प्रॉब्लेम्स असतात, जे पिरियडमध्ये तुम्हाला पेन होतो, त्यामधून तुमची सुद्धा या मसाजमुळे, फर्टिलिटी मसाजमुळे सुटका होईल. त्याचप्रमाणे तुमचं फर्टिलायझेशन व्यवस्थित होण्याला खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होतो. तुमचं फर्टिलायझेशन व्यवस्थित होतं आणि मग फर्टिलायझेशन व्यवस्थित झाल्यामुळे लवकरात लवकर तुमचं ओव्युलेशन होतं आणि ओव्युलेशन झाल्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला गर्भ राहतो. तर हे सर्व होतं फर्टिलिटी मसाजचे फायदे. तर आता तुम्हाला फर्टिलिटी मसाज कधी करायची आहे? तर पाळी संपल्यानंतर, म्हणजे तुमचं ज्या वेळेला ब्लिडिंग चालू असतं 4 दिवस 5 दिवस 3 दिवस, ते ब्लिडिंग जेव्हा पूर्णपणे थांबेल, फॉर एक्झाम्पल तुमचं ब्लिडिंग 5व्या दिवशी थांबलं आहे पूर्णपणे, तर 6व्या दिवसापासून तर तुम्हाला तुमच्या ओव्युलेशनपर्यंत, म्हणजे जोपर्यंत तुमचं ओव्युलेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही फर्टिलिटी मसाज करायची आहे. तर जर तुमचं मासिक पाळीचं चक्र हे 28 दिवसांचं असेल तर तुम्हाला मासिक पाळीच्या 5व्या दिवसापासून तर मासिक पाळीच्या 13व्या दिवसापर्यंत तुम्हाला ही फर्टिलिटी मसाज करायची आहे. ते प्रत्येक स्त्रियांचं वेगवेगळ्या चक्रानुसार तुम्हाला ही मसाज करावी लागेल, पण तुमचं ब्लिडिंग थांबल्याच्या नंतर ओव्युलेशनच्या आधी तुम्हाला मसाज करायची आहे. अशी चूक करू नका की ओव्युलेशन मध्ये तुम्हाला फर्टिलिसिंग मसाज नाही करायची आहे. ओव्युलेशनची लक्षणे तुम्हाला माहीतच आहे, ओव्युलेशन कसं ओळखायचं ते. तर तुमच्या अंगावरून ज्या वेळेला व्हाईट असा डिस्चार्ज जातो आणि तो चिकट असतो, त्याचबरोबर स्तनांमध्ये बदल होतात आणि तुमचं जे बॉडीचं टेम्परेचर असतं हे सुद्धा त्या काळामध्ये वाढलेलं असतं, तर ही सामान्य अशी ओव्युलेशनची लक्षणं आहेत.
तर फर्टाईल डेज आणि ओव्ह्युलेशन डेजबद्दल चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. कारण की गर्भधारणा होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो दिवस असतो तो असतो ओव्ह्युलेशनचा दिवस. आणि सगळ्यात महत्त्वाचे दिवस असतात ते असतात फर्टाईल डेज. म्हणजे या दिवसामध्ये रिलेशन ठेवल्याने काय होतं की ज्या दिवशी म्हणजे ओव्ह्युलेशनच्या दिवशी तुमचं अंड फुटतं आणि मग तुम्हाला गर्भ धावू शकतो. तर यावरती आपल्याला इथं नाही बोलायचं आहे, त्यावरती बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बोललेलो आहोत. तर आता आपण काय चर्चा आहे आपली, तर आपली आहे की फर्टिलिटी मसाज. तर मी सांगितलं आहे तुम्हाला ओव्ह्युलेशनपर्यंत तुम्हाला फर्टिलिटीची मसाज करायची आहे. तर आता ही मसाज कशी म्हणजे कशाने करायची, कुठल्या तेलाने करायची, तर क्रॅस्टोल ऑइल म्हणजेच एरंड तेल किंवा सरसोचं जे ऑइल असतं त्याने तुम्हाला फर्टिलिटीची मसाज करायची आहे. त्यामध्ये चांगला सुगंध चांगला वास येण्यासाठी तुम्ही गुलाब जल ॲड करू शकता किंवा कुठलंही सुगंधित द्रव्य कमी प्रमाणामध्ये ॲड करायचं, जास्त प्रमाणामध्ये ॲड करायचं नाही. कारण की तुम्ही कशाची मसाज करताय तर ते नको ती मसाज होईल. म्हणजे तुम्ही सरसो आणि एरंड तेलची मसाज करता तर त्या सुगंधित द्रव्याचीच मसाज व्हायला नको, तर फार कमी प्रमाणामध्ये ते तुम्हाला ॲड करायचं आहे. म्हणजे फक्त सुगंध येण्यासाठी त्याचा कुठे फायदा वगैरे नाही. आणि जे ऑइल तुम्ही यूज करणार आहात, जे तेल तुम्ही यूज करणार आहात, तर ते तेल तुम्हाला गरम तेल घ्यायचं आहे. जास्त गरम नाही, आपल्या त्वचेला सहन होईल असं, पण गरमच, कोमटपेक्षा थोडं जास्त टेम्परेचर म्हणजे गरमच म्हणावं लागेल त्याला, असं तेल आपल्याला वापरायचं आहे. आपल्या त्वचेला सहन होईल एवढ्या प्रमाणातच गरम घ्यायचं आहे, अति जास्त नाही आणि थंड तर अजिबातच नाही. थंड तेलाचा मसाजवर काहीही इफेक्ट होत नाही, तर तुम्हाला गरम तेल यूज करायचं आहे. तर तुमची मसाज तुम्हाला 10 ते 15 मिनटापर्यंत तुम्हाला फर्टिलिटीची मसाज करायची आहे. मसाज कुठे करायची आहे, तर पोटावरती म्हणजे बेंबीच्या वर पोटावरती मसाज नाही करायची आहे. जिथं तुमचं पचनतंत्र असतं त्या ठिकाणी तुम्हाला मसाज नाही करायचे आहे, तर बेंबीच्या खालच्या साईडला तुम्हाला मसाज करायचे आहे. जिथे तुमचे युट्रस असतात, ज्या ठिकाणी तुमचं गर्भाशय असतं त्या ठिकाणी तुम्हाला मसाज करायचे आहे. तर बेंबीच्या खालच्या साईडला तुम्हाला मसाज करायचे आहे 10 ते 15 मिनटं. ओके, 10 ते 15 मिनटं तुम्हाला मसाज करायचे आहे. आणि मसाज झाल्यानंतर तुम्हाला हॉट वॉटर बॅग त्यावर ठेवायची आहे, किंवा मग तुम्ही गरम टॉवेल किंवा कुठलाही गरम असा कपडा कापड वगैरे, गरम म्हणजे काय तर कोमट पाण्यामध्ये टॉवेल असा भिजवून तो पिळून घ्यायचा आणि त्यानंतर ते तुमच्या पोटावरती तुम्हाला 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे. आणि शांत असं पडून राहायचं आहे, म्हणजे झोपायचं आहे शांत असं, आणि 10 ते 15 मिनटं असं ठेवायचं आहे. नाहीतर तुम्ही असं उभ्याने नाही ठेवायचं आहे, मसाज झाल्यानंतर असं झोपूनच तुम्हाला 10 ते 15 मिनटापर्यंत टॉवेल ठेवायचं आहे. आणि हे कधी करायचं, तर हे जेव्हा तुमचं पेट रिकामं असेल, जेव्हा तुमचं पोट हे रिकामं असेल, खाली पोट असेल तुमचं, त्यावेळेला तुम्हाला ही मसाज करायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युरिन पास करून मगच तुम्हाला फर्टिलिटी मसाज करावी लागते. कारण की जर तुमच्या बॉडीमध्ये युरिन असेल तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही. त्यासाठी तुम्हाला युरिन पास करावं लागेल. तर अगोदर तुम्हाला युरिनला जायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही फर्टिलिटी मसाज करायची आहे. तर सकाळी सकाळी जर तुम्ही फर्टिलिटी मसाज केली तर त्याचा खूप जास्त तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण की सकाळीच आपलं पोट हे रिकामं असतं. रात्री जरी तुम्ही फर्टिलिटी बऱ्याच त्यांना रात्रीसुद्धा फर्टिलिटी मसाज करतात, तर रात्री तुमचं जे पोट हे पूर्णपणे रिकामं नसतं. तुम्ही जर रात्री म्हणजे संध्याकाळी तुम्ही जर 7 वाजता जेवण करत असाल तर तुम्ही 11 वाजताच्या दरम्यान फर्टिलिटी मसाज करू शकता. पण तुमच्या जेवणामध्ये 1/2 ते 1 तासाचा जर ब्रेक असेल तर फर्टिलिटी मसाज नाही करता येणार. जरी केली तर त्याचा काही फायदा होणार नाही. तर जेवणानंतर कमीत कमी 3-4 तास तरी तुमचे गेले पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला फर्टिलिटी मसाज करायचे आहे. फर्टिलिटी मसाज दिवसा अजिबात करायचे नाही, तर सकाळी आणि रात्रीच का, तर ज्या वेळेला सूर्य हा नसतो, म्हणजे ज्या वेळेला सूर्य नसतो त्याच वेळेला तुम्हाला फर्टिलिटी मसाज करायची आहे. आणि सकाळी जर तुम्ही 5, 5:30, 6 दरम्यान केली तर तो उत्तम असा त्याचा काळ आहे, उत्तम अशी वेळ आहे. जरी बाहेर सूर्योदय झालेला असेल 6 वाजता 6:30 जरी तुम्ही फर्टिलिटी मसाज केली, बाहेर जरी सूर्योदय झालेला असेल पण तुम्ही बाहेर गेला नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. या दरम्यान तुम्ही फर्टिलिटी मसाज करू शकता. पण उत्तम काळ मी तुम्हाला सांगेल की 6:30 ते 6:00 तुम्हाला फर्टिलिटी मसाज करायची आहे. सकाळी उठल्याबरोबर केली तर ते फारच चांगलं राहील. सकाळी उठल्याबरोबर युरिन पास करून त्या अगोदर फर्टिलिटी मसाज करा आणि त्यानंतर तुमची इतर कामं करा. तर असं जर तुम्ही
केलं, तुमच्या मासिक पाळीचं ब्लिडिंग संपल्याच्या नंतर तुम्ही जर असं 5 ते 7 दिवस जर असं केलं तर नक्कीच तुम्हाला शोर गर्भधारणा होईल, लवकरात तुम्ही आई बनू शकाल। तर व्हिडिओ खूप मोठा होता आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब जर केलं नसेल तर, आणि आपल्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तुम्हाला कुठली माहिती हवी आहे, तुमच्या मनातील शंका आणि प्रश्न मला कमेंट्समध्ये जरूर विचारत चला। बाय बाय।